मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने बुधवार रात से महाराष्ट्र में लॉकडाउन की घोषणा की है। साथ ही सरकार ने अगले 15 दिनों के लिए महाराष्ट्र में कलम 144 लागू की है, मगर गुरुवार को नागपुर शहर में ऐसा नहीं दिखाई दिया। शहर के अमरदीप टॉकी चौक के पास हमारे प्रतिनिधि ने जायजा लिया, देखते हैं ये ग्राउंड रिपोर्ट। महाराष्ट्र कोरोना का वाढता संक्रमण पाहता राज्य सरकार ने बुधवार रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवसाचा लॉकडाउन लावलेला आहे। सोबतच एक कलम 144 धाराही लागू करण्यात आली आहे। सध्या आपण अमरदीप टॉकीज बाजारपेठेमध्ये आहे। हे दृश्य तुम्ही पाहू शकत असाल की 144 धारा जी लागू झालेली आहे त्याचं कुठेही पालन केल्या जात नाही। ही बाब याच्या इथे भाजी मार्केट आहे, तेलाच्या घाणी इथे आहेत, सोबत फळ मार्केट आहे, फूल मार्केट आहे। इथे सध्या गर्दी आहे, याच्या आधी पण प्रचंड गर्दी होती, ती थोडीफार प्रमाणात आता उसरलेली आहे। पण इथे कुठेही NMC चा जो स्कॉट आहे तो स्कॉट कुठे दिसत नाही आहे, पोलिसांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही आहे। या आजचं जे दृश्य आता आपण पाहू शकत असाल तर याच्यावरून एक निश्चित होत आहे की कोरोना फक्त रात्री येतो का, रात्री 8 नंतर तो जनता कर्फ्यू लागले, 8 नंतर जी नाकाबंदी असते ती फक्त रात्रीपुरती राहते का, दिवसभर जी 144 कलम धारा आहे त्याची जी व्यवस्था आहे ती जी व्यवस्थित पार पडली पाहिजे हे कोणाचं काम आहे? माझा परिवार माझी जबाबदारी, तर ही जबाबदारी कोणाची आहे? ही जबाबदारी सरकारची नाही का? ही जबाबदारी प्रशासनाची नाही का? की बा दिवसभर जी 144 कलम 15 दिवसासाठी लागू झालेली आहे त्याच्यावर कोण त्याचं कोण पाहणार आहे? हे जे दृश्य आहे हे दृश्य आज आता सध्या जे नागपूर शहरामध्ये कोरोना वाढतो आहे त्याच्यासाठी एक भयानक दृश्य आहे। याआधी इथे प्रचंड गर्दी होती, सकाळी इथे भाजी मार्केट भरतो, भले भाजी मार्केटला राज्य सरकारने परवानगी दिली आहे पण काही नियम त्यांना नियम टाकण्यात आलेले आहे की कोरोनाचे जे नियम आहेत त्या नियमाचं पालन झालं पाहिजे, पण भाजी मार्केटमध्ये असं काही होताना दिसत नाही आहे। प्रचंड गर्दी आहे, 144 धारा लागू असताना 5 जण एका ठिकाणी उभे राहू शकत नाही, काही करू शकत नाही। इथे आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी घोळका करून लोक उभे आहे, त्यामुळे ही जबाबदारी कोणाची आहे? म्हणजे रात्रीच फक्त पोलीस प्रशासन नाकेबंदी करतील का? की जी दिवसभर जी गतिविधी आहे लोकांची असते त्याच्यावर कोणाचं लक्ष राहणार आहे का? विनाकारण बाहेर फिरू नका, अतिआवश्यक काम असेल तरच बाहेर निघा, असं प्रशासनाकडनं सांगण्यात आल्यानंतरही कुठेही असं दिसत नाही आहे की नागपूर शहरामध्ये किंवा नागपूर शहरामध्ये लॉकडाऊन आजपासून लागलेलं आहे असं कुठलंही चित्र सध्या तरी नागपूर शहरामध्ये दिसत नाही आहे। कॅमेरा पर्सन अखिलेशसह अभिषेक पानसी, NBC News नागपूर।